नमस्कार, जय शिवराय. मी जयकांत शिकरे, सह्याद्रीतील शिवशंभू रत्न. या यूट्यूब चॅनलमार्फत आपण अपरिचित किल्ले व गडकोट यांचा शोध घेऊन त्यांच्या इतिहासाची खरी माहिती तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करत असतो. त्यापैकीच आज आपण आलो आहोत पालघर जिल्ह्यातील मनोहर हा कोट पाहण्यासाठी. आत्ता आपण ज्या ठिकाणी आहोत तो आहे मनोर किल्ल्याचा परिसर. मनोर गावात नदी किनाऱ्यावरील टेकडीवर मनोर किल्ल्याचे आपल्याला आज हे अवशेष
इथे भग्नावशेषमध्ये पाहायला मिळतात. आपण जर कधी आलात तर स्थानिकांना विचारूनच या किल्ल्याची दुर्ग जी माहिती असेल ती मिळवूनच या किल्ल्यामध्ये यावं व किल्ल्याचा शोध घ्यावा. मुख्यतः वैतरणा नदी समोर जी नदी दिसते आहे त्या वैतरणा नदीच्या मुखाशी या किल्ला आपल्याला नजरेस पडतो. वैतरणा नदीच्या प्रवाहाच्या टोकालाच या किल्ल्याचं अस्तित्व आपल्याला इथं दिसून येतं. 16व्या शतकातील वैतरणा नदीच्या जी भौगोलिक परिस्थिती होती त्या संपन्नतेवर आणि समुद्रामध्ये होणाऱ्या दळणवळणाच्या व्यापारावरती लक्ष ठेवण्यासाठी वैतरणा या बंदराला सगळ्यात जास्त महत्त्वाची सुरक्षा असणारा किल्ला म्हणजे मनोहर किल्ला. आज मात्र भौगोलिक बदलाची वैतरणा आणि मनोहर भागाला आणि नद्यांची खोली या सगळ्या गोष्टी आज आपल्याला इथे बदललेल्या दिसून येतात. किल्ल्याचा बराचसा भाग आज पूर्णपणे जमीनदोस्त झालेला आपल्याला इथं दिसून येत आहे. इतरस्त्र विखुरलेले दगड किल्ल्याच्या तटबंदीचे आज आपल्याला इथे खाली पडलेले पूर्णपणे दिसून येत आहेत. इसवी सन 1556 साली पोर्तुगीजांनी जो मूळ मनोहर किल्ला होता त्याचं मनोहरमध्ये महसुलाच्या केंद्रामध्ये रूपांतर केलं, म्हणजेच वैतरणा नदीवर होणाऱ्या व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी व त्याचा जकात व कर जमा करण्यासाठी या किल्ल्याचा जास्तीत जास्त त्यांनी वापर केला अशा नोंद आपल्याला इतिहासामध्ये सापडतात. इसवी सन 1634 च्या संदर्भानुसार किल्ल्यामध्ये शिसा आणि दारुगोळ्याचा बराच साठा होता. किल्ल्यामध्ये 8 तोफा होता, त्यापैकी 5 तोफा वापरामध्ये होत्या अशा नोंदी सापडतात. 1728 च्या नोंदीप्रमाणे किल्ल्यामध्ये बऱ्याच वास्तू उपलब्ध होत्या, पण आज तागा येत्यामध्ये आपल्याला कोणत्या प्रकारची वास्तू नजरेस पडत नाही. इसवी सन 1683 मध्ये छत्रपती संभाजी महाराजांनी ज्यावेळेला या ठिकाणी मोहीम काढली त्यावेळेला या मनोहर किल्ल्याला त्यांनी आणि इथे असणारे चर्च याला उद्ध्वस्त केल्याच्या नोंदी आपल्याला इतिहासामध्ये सापडतात. त्यानंतरच लगेचच हा किल्ला पुन्हा पोर्तुगीजांच्या ताब्यात गेला. इसवी सन 28 मे 1737 रोजी ज्यावेळेला वसईची मोहीम झाली त्यावेळी चिमाजी अप्पांनी त्या शिलेदारांनी व त्यांच्या पूर्व मावळ्यांनी मनोहरच्या किल्ल्यावर विजय मिळवला व त्याला स्वराज्यात सामील केले. या मनोहर किल्ल्याचा व पालघर जिल्ह्यातील किंवा विविध अपरिचित किल्ल्यांचा जास्तीत जास्त अभ्यास करणारे आपल्या परिसरातील इतिहास अभ्यासक श्रीदत्त राऊत सर यांनी बऱ्याच किल्ल्यांची माहिती काढून त्याचे नकाशे देखील उपलब्ध करून तुम्हाला इतिहासाची ओळख करून देण्याचा एक जास्तीत जास्त मोठा प्रयत्न केलेला आहे. पण सध्या तरी या किल्ल्यामध्ये तटबंदी सोडून दुसऱ्या कोणत्याही प्रकारचे अवशेष नजरेत पडत नाही. आपण पाहतात किल्ल्यामध्ये बऱ्याच प्रकारची दाट झाडीझुडपांचं साम्राज्य वाढल्यामुळे त्याचे अवशेष गुप्तपणे आपल्या अंतर्गत भागामध्ये पडून आहेत. या किल्ल्याला दुर्ग संवर्धनाची मोहिमेची फार आवश्यकता आहे. गावातील स्थानिक माजी सरपंच व आता असणारे सर्व कार्यकर्ते व सर्व शिवप्रेमी व गडप्रेमी या सगळ्यांनी मिळून या किल्ल्याचं संवर्धन करण्याचा निर्णय घेतलेला असून लवकरच या किल्ल्याचा पायापलट होईल व जगाच्या नकाशावरती या किल्ल्याचा इतिहास व या किल्ल्याचं महत्त्व तुम्हाला सर्वांना कळेल असं संवर्धन कार्यामध्ये सर्व स्थानिकांना पण मी इथून शुभेच्छा देतो. यासाठी आपणही या किल्ल्याला संवर्धन कार्यासाठी भेट द्यावी, आपला इतिहास आपणच जपू शकतो. इथे होणारा मसाल्याचे पदार्थ लाकूड असा व्यापाराचं महत्त्व जास्त होतं, त्यामुळे आरमारी दळणवळणाचा मार्ग आणि व्यापारी महसुलाचं केंद्र इत्यादीचा समावेश या किल्ल्याच्या संदर्भात आपल्याला सापडून येतो. जर या किल्ल्याचे संवर्धन झाले तर हा किल्ला नक्कीच बोलायला लागेल.
किल्ल्याच्या तटबंदीचे बांधकाम आपल्याला इथे नजरेस पडतंय. गावचे माजी सरपंच यांनी देखील तुम्हा सर्व गडप्रेमी, दुर्गप्रेमी, शिवप्रेमी या सर्वांना एक संदेश दिलेला आहे. मी मनोहर ग्रामपंचायत सरपंच माजी यशवंतलाल ठाकरे आणि हा मनोहरचा मनोहरी किल्ला हा ज्या लोकांना प्रेम असलेल्या किल्ल्यावरती पालघर जिल्ह्यामध्ये हा किल्ला आहे. या किल्ल्यावर सगळ्यांचं लोकांचं प्रेम आहे. त्या लोकांनी येऊन इथे आपल्या जागेची साफसफाई, या किल्ल्याची दुर्दशा झालेली ती आपण सगळं व्यवस्थित करून आपल्याला इतिहासामध्ये पुन्हा यांचं नाव या किल्ल्याचं प्रसिद्ध करायचं आहे. तर सर्व लोकांनी आपल्याला, या किल्ल्याचे प्रेमी लोकांनी आपल्याला येऊन मदत करावी इथे, हे माझं तुम्हाला आव्हान आहे. आणि जशी आपली वस्तू होती तशी आपण वस्तू ती पुन्हा बनवण्याचे ठेवण्याचा प्रयत्न करीन जोरदार. तर अशा तऱ्हेने या मनोहर किल्ल्याच्या संवर्धनासाठी स्थानिकांनी पुढाकार आज घेतलेला आहे. आपल्याला येथील स्थानिक सर्वांनी आपल्याला भेटून या किल्ल्यासंदर्भात संवर्धन करण्याची इच्छा व्यक्त केलेली असून यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या गावचे माजी सरपंच यशवंत ठाकरे भाऊ व या किल्ल्याच्या संवर्धनासंदर्भात सर्वात महत्त्वाचा पुढाकार घेणारे ते म्हणजे राजा शिवछत्रपती परिवाराचे सूरज घाडगे सर, त्यानंतर स्थानिक शिवप्रेमी विनायक गोरेकर सर व त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार शिवप्रेमी या सगळ्यांनी मिळून या किल्ल्यासंदर्भात येत्या 9 तारखेला संवर्धन मोहीम करण्याचे कार्य हाती घेतलेले आहे. तरी आपण सर्वांनी या किल्ल्याला संवर्धनासाठी आपले 4 हात मोलाचे संवर्धनासाठी येऊन जेवढे जास्तीत जास्त संवर्धन करता येईल वा इतिहास जगाला दाखवता येईल यासाठी प्रयत्न करावे. तर तुम्हा सर्व शिवप्रेमींना मी आज आवाहन करतो की आपण या किल्ल्याच्या संवर्धनासाठी जरूर या 9 फेब्रुवारीला या मनोहर गावामध्ये यावं व जास्तीत जास्त सहकार्य करून आपला इतिहास जपण्याचा प्रयत्न करावा. यासाठीच या किल्ल्याची ओळख करण्यासाठी, या अपरिचित किल्ल्याचा इतिहास जगाला कळण्यासाठी मी हा एक छोटासा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आजच्यापुरता इथेच थांबतो. गावातील स्थानिकांनी आपल्याला जे सहकार्य केलं त्याबद्दल मी संपूर्ण गावातील सर्व परिवाराचे व इतिहासप्रेमींचे खरंच धन्यवाद मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.